भारतात अशी अनेक ठिकाणं आहेत जी पाहण्यासाठी परदेशातील अनेक पर्यटक इथे येतात. भारतातील विविध संस्कृती आणि त्यांची माहिती जाणून घेण्यासाठी त्यांना खूप इच्छा असते. अनेकदा ही परदेशातील मंडळी भारतातील संस्कृतीला आपलंसं करून येथील पोशाख परिधान करून सणांमध्ये देखील आवर्जून सहभाग घेतात. पण कधी कधी परदेशी पर्यटकांना आपली भाषा समजत नाही, त्यामुळे त्यांना इंग्रजी भाषेत समजवून सांगावं लागतं, त्या त्या ठिकाणची माहिती द्यावी लागते. तर आज सोशल मीडियावरती असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय. इथे एक सायकल रिक्षा चालक परदेशी पर्यटकांना उत्तम इंग्रजी भाषेत विविध ठिकाणांची माहिती देताना दिसलेला आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ हा दिल्लीचा आहे. दिल्ली शहरात 3-चाकी सायकल रिक्षा असतात ज्यात 2 ग्राहक बसू शकतात. तर व्हायरल व्हिडिओत सायकल रिक्षामध्ये 2 परदेशी पर्यटक बसलेले आहेत, तसंच सायकल रिक्षा चालक पर्यटकांना मार्गदर्शन करताना दिसत आहे. मार्गदर्शन करताना तो उत्तम इंग्रजी भाषेत माहिती देताना दिसतोय. एकदा पाहाच तुम्ही देखील हा सायकल रिक्षा चालकाचा हा व्हायरल होणारा व्हिडिओ. तर व्हायरल व्हिडिओत तुम्ही पाहिलं असेल की दोन्ही पर्यटक ब्रिटनमधून आलेले आहेत. तर या पर्यटकांना हा सायकल रिक्षा चालक दिल्लीतील प्रसिद्ध ठिकाणं आणि मोठ्या बाजारपेठेबद्दल इंग्रजी भाषेत सांगताना दिसत आहेत. तसंच दिल्ली या गजबजलेल्या शहरात त्यांना फोटो किंवा मार्केटमध्ये काही विकत घ्यायचं असलेस नक्की काय कळवा असं सुद्धा पर्यटकांना आवर्जून सांगताना दिसत आहे. सोशल मीडियावरती हा व्हिडिओ @chandan_stp या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला आहे. तसंच व्हिडिओला भावाचे इंग्रजी ऐका आणि याला सुद्धा प्रसिद्ध करा असं कॅप्शन देण्यात आलेलं आहे. सायकल रिक्षा चालकाचं उत्तम इंग्रजी ऐकून अनेक नेटकरी थक्क झालेले आहेत आणि विविध शब्दात त्याचं कौतुक करताना कमेंटमध्ये दिसून आलेलं आहे. And also very narrow line, the small street. So any beer, they photograph, stop, any buy something, any stop, no problem. So now first go to the starting is spice market. And the spice market, the all of the Asia number one, the spice and very colorful street. Stop by walking, looking, they photograph, then again my helicopter, I should mean small street also. Yeah. Understand? Yeah. Let's go? Yeah. Nice video. Thank you, bhai. Where are you from? UK. Oh, yeah. Chicken tikka masala. Chicken tikka masala. Nice. Bye. Nice to talk to you.